सगळं साहित्य आपण वाटीने मोजून घेणार आहोत इथे आपण एक वाटी साखर घेतली आहे साखर आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून पिटी साखर बनवून घ्यायची आहे दुधामध्ये अक्की साखर घेतली तर विरघळायला टाइम लागतो म्हणून पिटी साखर करून घ्यायची आता बारीक करून घेतलेली साखर एका भांड्यात काढून घेऊयात जर डायरेक्ट पिटी साखर घेणार असाल तर दीड वाटी पिटी साखर घ्या कारण एक वाटी अख्खी साखर वाटली तर त्याची पिटी साखर मोजल्यास दीड वाटी भरते आता या पिटी साखरेमध्ये अर्धा वाटी तूप घेऊयात आता यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे घरी अवेलेबल असेल ते दूध तुम्ही इथे वापरू शकता हे सगळं साहित्य आहे तसंच आपल्याला थंड वापरायचं आहे काही आपल्याला गरम करायचं नाहीये आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊयात साधारण दोन ते तीन मिनिटे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होईल दोन ते तीन मिनटं सगळं मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये साडेतीन वाटी म्हणजे पूर्ण तीन वाटी, वाटी आणि अर्धा वाटी मैदा घेऊयात मैदाऐवजी गव्हाचं पीठ वापरलात तरीही चालेल शंकरपाळी तेवढीच खुशखुशीत बनेल आधी आपण तीन वाटी एवढा मैदा घेऊयात आणि या मिश्रणामध्ये मिसून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाहीये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स केल्यावर ह्यामध्ये अजून अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा घेतल्यावर पुन्हा हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि याचा हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीचा पीठ मिळतो तसं बिलकुल पीठ मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने एकत्र करून मोठा गोळा बनवून घेऊयात आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे सगळे जिन्नस पिठात छान आणि पीठ सुद्धा छान सेट होईल पंधरा मिनिटांनी झाकण काढूयात पीठ आपलं चांगलं सेट झालंय आणि पहिल्यापेक्षा थोडं घट्ट सुद्धा झालंय याचा लाटण्यासाठी गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा गोळा थोडा लहान घ्यायचा कारण लाटताना कडक वाटतो म्हणून जास्त मोठा न घेता थोडा लहानच गोळा घ्यायचा आता लाटून घेऊयात सुकपीठ लावायची गरज नाहीये कारण तूप घेतलं असल्यामुळे पोळपाटाला चिकटणार नाही पोळी लाटताना थोडी घट्ट येते पण आहे तशीच लाटून घ्यायची पाण्याचा वापर नसल्यामुळे शंकरपाळी छान खास्ता बनते लाटून झाल्यावर शंकरपाळ्या कट करूयात आकार देण्यासाठी मी इथे बॉटलचं झाकण घेतलं ह्याने इझिली आकार कट होतो ह्याने आता शंकरपाळ्या कट करूयात आपली नेहमीची शंकरपाळी असते त्याच जाडीच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्यात आता या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये ठेवत जाऊया आणि राहिलेल्या पिठाच्या सुद्धा अशा शंकरपाळ्या कट करून घेऊयात मी इथे थोड्या शंकरपाळ्या बनवून घेतल्यात ते आता फ्राय कशा करायच्या ते पाहूयात कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय तापलंय का ते पाहूयात एक छोटासा गोळा तेलात सोडायचा बुडबुडे येऊन लगेच वरती आला म्हणजे शंकरपाळे तळण्यासाठी तेल परफेक्ट गरम आहे आता सगळ्या शंकरपाळ्या तेलात सोडूयात कढईमध्ये जास्त गर्दी न करता जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या तेला सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शंकरपाळ्या तळून घेऊयात बघू शकता हळूहळू शंकरपाळ्या वरती आल्या तीन ते चार मिनिटांनी शंकरपाळ्या मस्त टम्म फुलल्या आहेत आणि ह्यांना लालसर रंग सुद्धा यायला लागलाय अजून थोडा वेळ छान फ्राय करून घेऊयात आता साधारण सात ते आठ मिनिटं झाली शंकरपाळ्याला रंग सुद्धा खूप छान आलाय आणि बुडबुडे पण कमी झालेत आता हे तेल नेतून काढून घेऊयात आणि राहिलेल्या शंकरपाळ्या पण अशाच फ्राय करून घेऊयात तर आपली नेहमीपेक्षा वेगळी बिस्किट शंकरपाळी तयार करून आहे खूप सुंदर दिसत आहेत आणि यांना बिस्किट सारखे क्रॅक सुद्धा गेलेत तोडून बघूयात हे बघा किती मस्त खुसखुशीत आहे ते शंकरपाळी बनवण्यासाठी एकाच मापाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जर कप असेल तर कपाचं माप घ्या किंवा वाटीने मेजरमेंट घेऊ शकता मी इथे ह्या एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घेणार आहे आता या वाटीने एक वाटी पाणी पॅनमध्ये घेऊयात आता त्याच वाटेने एक वाटी साखर ह्या पाण्यामध्ये घेऊयात थोड्याच वेळात पाण्याला उकळी आली आहे आता त्याच वाटेने पाण्यात एक वाटी तूप घेऊयात आता चमच्याने ढवळून साखर पाणी आणि तूप एकजीव करून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होतं तिन्ही जिन्नस एकजीव होऊन मेजरमेंट समान घेतल्यामुळे शंकरपाळी मस्त खुसखुशीत बनते आणि ह्यामध्ये पाणी वापरल्यामुळे शंकरपाळी बराच वेळ टिकते ह्याउलट जर तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरलात तर ते शंकरपाळ्या कालांतराने खवट होतात आता साखर विरघळली आहे आपल्याला ह्याचा पाक करायचा नाही फक्त साखर विरघळून घ्यायची होती आता गॅस बंद करायचा आणि हे बनवलेलं मिश्रण एका भांड्यात ओतून थंड करून घेऊयात मिश्रण या भांड्यामध्ये ओतून थंड करून घेतलंय आता त्याच सेम वाटीने सहा वाटी मैदा घ्यायचा आहे पण सगळा मैदा एकदाच घ्यायचा नाही आहे थोडा थोडा करून घ्यायचा आहे मैदा ओतून आधी चमच्याने ढवळून घेऊयात मग थोडं थोडं करून मैदा घ्यायचा आणि हाताने गोळा बनवून घ्यायचा आहे हा बघा संपूर्ण मैदा भांड्यात घेऊन गोळा बनवून झालाय आता ह्या गोळ्याला चपातीच्या पिठासारखं मळायचं नाहीये जर जास्त मळलं तर लेअर्स येत नाहीत आता यावर झाकण देऊन दहा मिनटे पीठ सेट करायला ठेवूयात म्हणजे पाणी साखर तूप पिठात चांगले मुरतील दहा मिनिटांनी झाकण काढूयात पीठ चांगलं मुरलंय आता एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ न लावता लाटून घ्यायचं आहे ह्याची जाड पोळी लाटायची आहे पातळ लाटायची नाहीये पोळी लाटून झाल्यावर मी या याकारात शंकरपाळ्या बनवणार आहे म्हणून मी या पिठाच्या साईड कट करून चौकून बनवून घेते म्हणजे शंकरपाळ्या कट करायला इझी जातात आता जेवढा लहान मोठ्या आकारात शंकरपाळ्या पाहिजे तेवढ्या कापून घ्यायच्या हे बघा कापून घेताना त्या आकसतात म्हणजे आकार कमी होतो आणि त्या ते तेलात टाकल्यावर तेवढ्याच जास्त फुलतात शंकरपाळ्या कट करून घेतल्यावर आपल्याला एवढ्या झाडाच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या अशाच कापून घेऊयात शंकरपाळ्या फ्राय करून घेण्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलंय मीडियम गरम झालंय हे कसं ओळखायचं तर एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन तेला सोडायचा तो लगेच वरती आला नाहीये पण त्याला बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं तेल शंकरपाळी तळण्यासाठी परफेक्ट गरम आहे तर आता ह्या तेलात शंकरपाळी सोडूयात आता गॅसची फ्लेम पूर्ण स्लो करायची आपल्याला शंकरपाळी मंदाच्यावरतीच फ्राय करून घ्यायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे तेला सोडल्यावरती शंकरपाळीला अजिबात झारा लावायचा नाही नाहीतर त्या ते तेलात विरघळतील मंदराच्यावरती शंकरपाळी फ्राय व्हायला टाइम लागतो पण शंकरपाळी खूप छान बनते आता याला हलका सोनेरी रंग आलाय तेल निथून काढून घेऊयात बाहेर काढल्यावर अजून थोडा रंग डार्क होईल कारण बाहेर काढल्यावरती सुद्धा कुकिंग प्रोसेस थोडा वेळ चालू असते राहिलेल्या शंकरपाळ्या पण अशाच फ्राय करून घेऊयात सगळ्या शंकरपाळ्या फ्राय करून घेतल्यात बघू शकता भरपूर लस असलेल्या शंकरपाळ्या किती छान दिसता येते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबत सुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील Thank you.